नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीलाच एक बातमी आणखीन एका ठाकरेच्या राजकारणातल्या एंट्रीची. आणखीन एक ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात येणार असं दिसत आहे, कारण तेजस ठाकरे यांच्या राजकारणातल्या प्रवेशाची नांदी आज पेपरमध्ये पाहायला मिळते. तेजस ठाकरे याचा आज वाढदिवस आहे आणि सामनामधून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं तेजस ठाकरेला शुभेच्छा देण्यात आले. तेजस ठाकरेला विवन रिचर्ड्स अशी उपमा देण्यात आली आणि ठाकरे कुटुंबातील हा नवीन फायरब्रँड चेहरा लवकरच राजकारणात एंट्री घेणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, शिवसेनेचे सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी या शुभेच्छा दिलेत, कसं पाहायचं याकडे? मिलिंदजी, खूप चर्चा आता सध्या शिवसेनेच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना मध्ये आज ही खूप मोठी जाहिरात आलेली आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ही जाहिरात दिलेली आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचाच वाढदिवस असल्यानिमित्त ही जाहिरात देण्यात आलेली आहे आणि त्यांचा स्वभाव गुणानुसार त्यांना व्हिव्हियन रिचर्ड असं म्हटलेलं आहे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी. नेमकं त्यांना काय म्हणायचं हे देखील आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण त्यांनी ज्या प्रकारे व्हिव्हियन रिचर्ड असं जे स्फोटक व्यक्तिमत्व आहे त्याची उपमा त्यांना दिलेली आहे, तसंच हे स्फोटक व्यक्तिमत्व राजकारणात पण असेल का अशी सर्वांना उत्सुकता निर्माण झालेली आहे. आपण थेट शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी देखील थेट या संदर्भात बोलणार आहोत. बर, उदय तू राहाच आपल्यासोबत. आपण या बातमीचे आणखीनही काही मुद्दे पाहण्याचा प्रयत्न करूयात, पण ज्यांनी आत्ता स्टीव लावला आहे त्यांच्याकरता महाराष्ट्राच्या राजकारणातली एक नवीन बातमी, ती म्हणजे तेजस ठाकरे राजकारणात एंट्री घेणार का याची जोरदार चर्चा याच जाहिरातीमुळे सुरू झाली आहे. आणि ही जाहिरात दिले शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी. तेजस ठाकरे याचा आज वाढदिवस आहे आणि तेजस ठाकरेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला विवियन रिचर्ड्स अशा प्रकारची उपमा देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विवियन रिचर्ड्स क्रिकेटच्या मैदानातील वेस्ट इंडिजचा अतिशय स्फोटक किंवा आक्रमक फलंदाजी करणारा खेळाडू तेजस ठाकरे यांना जे वैयक्तिकरित्या ओळखतात त्यांना स्वतः मिलिंद नार्वेकर आपल्यासोबत आहेत फोनवरून जोडलेले. मिलिंदजी, स्वागत आहे आपलं. राजकारणातले फायरब्रँड म्हणून शुभेच्छा का स्वागत आणि का आता लवकरच औपचारिक प्रवेश म्हणून शुभेच्छा? ते दोन्ही नाही आहे, फक्त शुभेच्छा आहेत. बर, पण मिलिंदजी, साधारणपणे आपण एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शुभेच्छा म्हणतो किंवा त्याला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य किंवा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो, एक विशिष्ट उपमा का देण्यात आले? उपमा म्हणजे त्यांचा स्वभाव तसा आहे. बर, म्हणून तसं उपमा देण्यात आलेली आहे. बर, बाकी काही नाही. बर मिलिंदजी, एक प्रश्न फक्त. 2019 लोकसभा निवडणुकांच्याही वेळेला चर्चा होती की तेजस ठाकरे आता राजकारणात येणार, प्रचार सुरू करणार, ते एक दोन ठिकाणी दिसले होतेही. पुढच्या काही दिवसात असं दिसेल आता महापालिकांच्या निवडणुका येत आहेत? नाही, तो सगळा विषय त्यांच्या कुटुंबाचा आहे, तो माझा विषय नाही. बर, एक प्रश्न उदयला विचारायचा आहे तुम्हाला. उदय मिलिंदजी, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सामनाच्या मुखपत्रामध्ये मोठी जाहिरात देऊन हा शुभेच्छा दिलेली आहे, ही शुभेच्छा दिलेली आहे. तेजस ठाकरे यांना तुम्ही विवियन रिचर्ड्स म्हणताय, तर मग त्यांचे थोरले बंधू आदित्य ठाकरे यांना तुम्ही कोणती उपमा द्याल, त्यांना तुम्ही काय म्हणणार, कारण ते सध्या विद्यमान मंत्री आहेत राजकारणामध्ये? सुनील गावस्कर. म्हणजे का सुनील गावस्कर ही उपमा द्याविषयी का वाटते आदित्य ठाकरे यांना? ते संयम आणि सगळं करत आहेत त्यामुळे. अच्छा, म्हणजे एकूण ते टेक्निकली बॅटिंग करतात राजकारणामध्ये देखील असं तुम्हाला म्हणायचं? तुम्ही उपमा विचारली त्यामुळे मी त्यांच्याबद्दल तशी उपमा दिली. पण एक सर्वच राजकीय वाटलं तुम्ही बोललोय.
पण मिलिंदजी, सर्वच शिवसैनिकांना उत्सुकता आहेत की थोरले चिरंजीव आता राजकारणामध्ये बॅटिंग करतायत, तर मग धाकटे चिरंजीव राजकारणात कधी येणार आणि कधी बॅटिंग करणार? तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं की माझा विषय नाहीये आणि तो माझा काही विषय नाहीये, त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही. धन्यवाद. तेव्हा हे होते शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आणि त्यांनी असं म्हटलंय की त्यांच्या स्वभावानुसार त्यांना ही उपमा देण्यात आली. तेजसचा स्वभाव अतिशय आक्रमक आहे असं त्यांना, मिलिंद नार्वेकर यांना वाटतं. गेल्या अनेक वर्षांपासून मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते, जवळपास 20 वर्षांपेक्षा जास्त, आणि म्हणूनच तेजस ठाकरेला ते अगदी जवळून ओळखतात, आणि म्हणूनच त्यांनी तेजस ठाकरेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना विवियन रिचर्ड्स असं म्हणून शुभेच्छा दिल्या. उदय तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या ठाकरे नावाचा किंवा चेहऱ्याचा उदय होणार का याची चर्चा सध्या या जाहिरातीमुळे सुरू झाली आहे. आजच्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात ही जाहिरात देण्यात आलेली आहे, आणि 2019 लोकसभा निवडणुकांच्या वेळेला सुद्धा अशी चर्चा होती की लवकरच तेजस ठाकरे हे राजकीय मंचावर दिसू लागतील, आणि त्यावेळच्या काही सभा किंवा रॅली जर का आपण पाहिल्या तर आदित्य आणि स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरेसुद्धा काही ठिकाणी दिसले होते. अर्थात तेजस ठाकरे यांचा ते सुद्धा अतिशय निसर्गप्रेमी अशा प्रकारचे आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबईचा जो जंगलाचा भाग आहे, मग आरेचं जंगल असेल किंवा अन्य भाग, या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्यांचं निरीक्षण करणं, यात अनेक वर्ष त्यांनी घालवलेली आहेत. साधारण 3-4 वर्षांपूर्वी एक अगदी वेगळ्या प्रकारचा कोळी की जो फारसा कुठे सापडत नाही, तर तो आदित्य ठाकरे यांनी तो तेजस ठाकरे यांना आपल्या जंगल प्रवासाच्या दरम्यान सफरीच्या दरम्यान शोधला होता, त्याचे काही फोटो घेतले होते. त्यामुळे वडील आणि काका यांच्याप्रमाणेच, आणि अर्थातच भाऊ आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच तेजस ठाकरेसुद्धा पर्यावरणप्रेमी किंवा प्राणीप्रेमी आहेत. आणि आपण अधिक जाणून घेऊयात, ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक अतुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अतुलजी स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. या जाहिरातीतल्या विशेषणावरून जरा जास्तच भुवया उंचावल्या, विवियन रिचर्ड्स आणि मग तेजस ठाकरे यांना शुभेच्छा. राजकारणात राजकीय नेते एकमेकांना कशा विशेषण देतात, काय उपमा देतात हे आपण बघितलेलं आहे. हो, त्याच्यामुळे अशी विशेषण देणं वगैरे ठीक आहे. मुद्दा असा आहे की तेजस ठाकरे राजकारणात येतील की नाही येतील, तर आज तरी कुठल्याही परिस्थितीत ते म्हणजे अशी कोणती सिच्युएशन दिसत नाही की तेजस ठाकरे राजकारणात येतील. ते स्वतः निसर्गप्रेमी आहेत, त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे खेकड्यांवर त्यांनी मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं, त्याच्या विविध जाती शोधून काढल्या, त्याच्याशिवाय त्यांनी असे अनेक उपक्रम केलेले आहेत, आणि त्यामुळे त्या अर्थाने त्यांचं काम जर बघितलं तर ते त्याच्यात रमणारे आहेत असं दिसतं. आणि सक्रिय राजकारणात ते कुठेही फार कधी इन्वॉल्व्ह झालेले दिसत नाहीत किंवा कधी कुठल्या राजकीय बैठकांना ते गेलेले दिसलेले नाहीयेत. त्याच्यामुळे असं अचानक ते लगेच राजकीय पटलावर येतील अशी सिच्युएशन कुठे दिसत नाही. आणि ठाकरे घराण्यातली पुढची पिढी आता म्हणजे तेजसला राजकारणात आणायचंय तर हा निर्णय काही असा एका जाहिरातीवरून होईल असं नाही, तो पूर्णपणे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मिसेस या दोघांचा निर्णय असेल.
ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर मी माझा मुलगा तुम्हाला सुपूर्त करतोय असं सांगितलं, आदित्याला ज्या पद्धतीने शिवाजी पार्क वरून लॉन्च केलं गेलं युवासेनेचा नेता म्हणून, त्या पद्धतीने ते सुद्धा ठरवताना फार नियोजनबद्ध रीतीने केलं जाईल असं मला वाटतं। त्यामुळे पण त्याच नियोजनाची ही सुरुवात असू शकते, कारण अतुलजी तुम्हाला आठवत असेल तर 2019 सुद्धा अशी चर्चा होती की तेजस ठाकरे काही सभांमधनं भाषण करणार, पण ते केलं नाही ना त्यांनी त्यावेळी भाषण, तर चर्चाच नुसती झाली। पण कारण आता अजून आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने पूर्णपणे एस्टॅब्लिश व्हायला पाहिजेत ते अजून झालेत का हा प्रश्नही आहे ना त्यात। हळूहळू त्यांचं नेतृत्व आधी सिद्ध करणं, आता युवासेनेची जबाबदारी त्यांच्यावर होती ती आता वरुण सरदेसाईंवर देण्याच्या दृष्टीने नियोजन झालं, त्याच्या चर्चा सुरू झाल्या, पण ती देखील अजून दिली गेलेली नाही। कदाचित ती जबाबदारी तेजस ठाकरेंकडे येऊ शकते असंही आपण त्याचा या जाहिरातीचा अर्थ घेऊ शकतो, पण जोपर्यंत त्यांच्यावर कुठली ठोस अशी पक्ष जबाबदारी देणार नाही आणि ते काही ना काहीतरी आधी काम करायला लागतील, काम केल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी दिली जाईल आणि त्यानंतर या चर्चा सुरू होतील। पण ठीक आहे, मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आहेत आणि त्यांनी ती उपमा दिल्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या भूवया उंचावणं स्वाभाविक आहे। अन्य कोणी अशी उपमा दिली असती तर कदाचित त्याची फार चर्चा झाली नसती। बरोबर, पण मिलिंद ठाकरे जेव्हा मिलिंद नार्वेकर जेव्हा अशी उपमा देतात तेव्हा निश्चितच त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे। बरोबर, असं मला तरी वाटत। बरोबर, आणि त्यातून वाढदिवसाच्या दिवशी अशा प्रकारची उपमा देऊन पेपरमध्ये म्हणजे सामनामध्ये जाहिरात पावपान म्हटल्यानंतर चर्चा तर होणारच। अतुलजी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल। आणि आता बघूयात पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। मुंबईमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवाशाची मुभा अजूनही देण्यात आलेली नाही। सर्वसामान्य नागरिकांना आता 2 डोस ज्यांनी लसीचे घेतले त्यांना सुद्धा प्रवास करू दिला जात नाही, त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना नोकरदारांना कष्टकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय। तर दुसरीकडे राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले, याबद्दलच्या परिणामांचा अजूनही गांभीर्यानं विचार करण्यात आलेला आहे किंवा नाही याबद्दलही लोकांमध्ये चर्चा आहे, पण परिस्थिती काही ठिकाणची गंभीर आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन हॉटेल रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे हॉटेल मालकांनी लॉकडाऊनच्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त केली। तिकडे कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकरच पुन्हा सुरू होत आहेत। राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे आणि यासंदर्भातला निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढच्या आठवड्यात बैठक आहे अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली। त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे आणि लोकल सुरू केली जात नसताना शाळा का सुरू केल्या जात आहेत असाही प्रश्न आता विचारला जाऊ शकतो। राज्यामध्ये काही जिल्ह्यात पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल करण्यात आले, याबद्दलच्या परिणामांचा अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। हॉटेल व्यावसायिकांच्या शिष्टमंडळानं नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं आहे की प्रत्येक जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्या त्या जिल्ह्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल। त्यामुळे राज्यभरातल्या हॉटेल व्यावसायिकांमधली नाराजी आतापर्यंत रस्त्यावर दिसली होती, आता या सगळ्यांनी मिळून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये नियमांचं कठोर पालन करणं जरी गरजेचं असलं तरी गेल्या 2.5 वर्षांपासून हॉटेल व्यवसाय हा डबघाईला आला आहे याचाही उल्लेख आवर्जून हॉटेल व्यावसायिकांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत केला।
आणि आपण अधिक जाणून घेऊयात. विशाल कामत आपल्यासोबत आहेत, कामत ग्रुपचे डायरेक्टर, आणि अजित मांढरे आपला प्रतिनिधी आपल्यासोबत जोडला गेला आहे. विशालजी स्वागत आहे आपलं. काल सगळ्यांची मिळून बैठक झाली, तर त्यामध्ये काय नेमकं झालं? आणि अजित, पहिला प्रश्न अजितला. अजित, कालच्या सगळ्या बैठकीनंतर काही हॉटेल व्यावसायिकांचं समाधान झालेलं दिसत नाही. अगदी बरोबर आहे मिलिंदजी, त्यांचं समाधान जे आहे ते अजून झालेलं नाही आहे. ठाण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं हे म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केलं की वाढवून देऊ, पण वाढवून दिलेलं नाही आहे. याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातल्या सर्व हॉटेल व्यावसायिकांनी बेमुदत बंद ठेवायचा जो निर्णय घेतला होता त्याच्यावर पुनर्विचार करू अशी एक भूमिका घेतली जाते, पण त्यावर बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल असं म्हटलं होतं. त्यामुळे आज साधारणपणे संध्याकाळच्या दरम्यान ठाण्यातल्या सर्व हॉटेल व्यावसायिकांची एक बैठक आहे, आणि या बैठकीनंतर ठरवलं जाईल की मुख्यमंत्री यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की हॉटेल व्यावसायिकांना आम्ही वेळ वाढून देऊ, त्याच्याकरता पण थोडा वेळ लागेल, तर यानुसार हॉटेलमधले ठाण्यातले सगळे हॉटेल जे आहेत ते सोमवारपासून बंद ठेवायचे की जी चारपर्यंत वेळ दिलेली होती त्या चारपर्यंत वेळेमध्ये ह्या जो सगळा कारभार आहे तो सुरूच ठेवायचा. माझ्यासोबत मिलिंदजी काही तरुण आपण त्यांना विचार, ठाण्यातले खवय असतात, सगळे ग्राहक असतात, तर बऱ्याच दिवसापासून हॉटेल सगळे बंद आहेत. या पार्श्वभूमीवरती आता 4 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची मुभा दिलेली आहे, पण वेळ वाढून द्यावा असं त्यांचं म्हणणं जे आहे. काय वाटतं, हॉटेल जर पुढे वाढून दिले, वेळ वाढून दिली, तर नेमकं ग्राहक तिथे जातील का? आणि जर तुम्ही गेलात तिथे तर तुम्हाला काय तिथे सुरक्षितता पाहिजे? काय 4 वाजेपर्यंत जरी वेळ वाढवली असती तरी मोस्ट ऑफ तरुण वर्ग हा कामाला जाणारा असतो, तो 6 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असतो, त्यामुळे 4 वाजेपर्यंत त्यांना हॉटेल व्यावसायिकांना टाईम वाढून जरी दिला असला तर तिथे जाता येणार नाही तरुणांना. आणि ते संध्याकाळचंच हा हॉटेल व्यावसायिकांना साधारण तरुण वर्ग हॉटेल व्यवसायात हॉटेलमध्ये संध्याकाळी जात असतो. आणि जर सगळी सुरक्षितता असेल, बसेसमध्ये जर गर्दी असतेच ना, बसेसमध्ये पूर्ण बस पॅक भरून असतात. हॉटेलमध्ये काही काही हॉटेल व्यावसायिक चांगली सुविधा देत आहेत, सॅनिटाईज करत आहेत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून बसायला देत आहेत, तर जाऊ शकतो संध्याकाळी. जी ऐकलं असेल की तरुणांचं हेच म्हणणं आहे की ठीक आहे, आता एवढं सगळं आहे, सुरू आहे, सुरक्षा घेतली जाते, ग्राहक पण त्यांची सुरक्षा घेतीलच, हॉटेल व्यवसाय देखील घेत आहेत, वेळ वाढून द्यावा, आता कुठेतरी निर्बंध शिथिल करावेत असं ग्राहकांचं देखील म्हणणं आहे. बरं, अजित तू राहत आपल्यासोबत, विशाल कामत आहेत आपल्यासोबत, कामत ग्रुपचे डायरेक्टर. विशालजी, काय नेमक्या हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणी आहेत, आणि फक्त 4 पर्यंतची वेळ वाढवून तुम्हाला पुरेसं नाही होणार? पहिली गोष्ट तर आज जे आपण बघतोय की आम नागरिक मध्ये पण खूप जो त्रास आहे, कारण हा 4 वाजता जो नियम आहे हा आता बरेच ऑफिसेस उघडलेत, लोक त्यांच्या कामासाठी बाहेर पडतायत, आणि जे प्रवास करतात, बघा हॉटेल जेव्हा लोक विचार करतात तेव्हा आपले मला माहित नाही काय चुकीचं विचार घेऊन ठेवतात की फक्त सगळे मोठे असतात. हॉटेल म्हणजे एक लहान उडुपीपासनं मोठा हॉटेल, आणि दर हॉटेलची एक वेगळी गरज असते. आज अनेक लोक आहेत जे ऑफिसेसमध्ये काम करतात किंवा प्रवास करतात, कितींदा मी पण महाराष्ट्रामध्ये प्रवास करता करता खायचे वांदे होतात, आणि मग जेव्हा आपण पार्सल घेतो कुठला मग ते पार्सलचा कचरा कुठे फेकायचा, त्याच्यामुळे सर्व आपण बघतो रस्त्यावर कचरा कुडा जास्त झालाय. ह्याच्यामुळे अनेक जी सुविधा आहे ती सुविधा व्यवस्थित आपण करू शकतो हॉटेलमध्ये. कारण एक गोष्ट मी बघितलंय आणि खूप चांगली गोष्ट आहे, हॉटेल व्यवसाय सर्वांनी समजून घेतलंय आणि त्यांनी स्वतःमध्ये एक हॅबिट घेतली आहे की कसं आपण स्वच्छ ठेवावं, कसं आपण सर्व सॅनिटाईज करावं, आणि जेव्हा आपण ही जबाबदारी मांडायला तयार आहोत तर माझी विनंती आहे की प्रशासनाने आमच्यावर विश्वास ठेवून पुढे करावं. बर, पण बघा दोन पर्याय आहेत, एक तर लोकांना हॉटेलमध्ये येऊन बसू देणं आणि त्याची वेळ 4 ऐवजी 6 करणं, अशा प्रकारचे विषयावर सुद्धा मध्ये चर्चा सुरू होती, आणि दुसरं 10 वाजेपर्यंत तरी परवानगी द्यावी आणि मग बाकी दिवसभर टेक अवे किंवा होम डिलिव्हरी ही सुरू ठेवावी. पण याच्यात विषय येतो तो अंतराच्या नियमाचं पालन करणं आणि सॅनिटायझेशन करणं. साहेब बघा, एका आईनी जर फक्त तिला प्रेम आहे तिच्या बाळावर आणि जर फक्त तिने मलईवर त्याला ठेवलं ना तर तो बाळ कसा राहील? पार्सल हा एक आपल्या नॉर्मल व्यवसायामध्ये एक मलई होतं, दूध तर आहे की लोक जे येतात जेवतात आपल्याकडे, कारण भाडं जे आहे त्याच्यावर मलई काढू नाही शकत. पार्सल हा आपल्या धंद्याचा फक्त एक 5 ते 20% होता,
वेगळ्या वेगळ्या हॉटेलच्या वेगळ्या वेगळ्या प्रमाणे आज चांगले हॉटेल आहेत त्यांची उलटा उलटा पार्सल नसतात आणि जे फास्ट फूड आपण म्हणतो त्यांचे पार्सल जास्त असतात. तर मलईवर माणूस जगू नाही शकत. आपल्याला दूध पाहिजे, आपल्याला त्याप्रमाणे रोजचा रोज जे वरण भात आहे त्याच्यावर आपलं जगणं होतं. आणि त्याच्यासाठी जे लोक जे ऑफिस गोअर्स आहेत जे आपले वेगळे वेगळे कामासाठी निघतात लोक त्यांना आपण सोय द्यावी ह्याच्यावर आपलं जगणं आहे. तर आज जर आपण ते विचार न करता आपण फक्त विचार केले की फक्त पर्यटक फिरतायत आणि फक्त लोक खवय्ये जात आहेत तर ही चुकीची विचार आहे. पण मग विशालजी, सकाळची किंवा दुपारची वेळ न देता फक्त संध्याकाळची वेळ जर का दिली, म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 10 एवढाच वेळ जर का दिला तर हॉटेल व्यावसायिकांना चालेल अशा पर्यायाचा तुम्ही विचार केलाय? एक उद्देश काय आज मला सांगा साहेब. सर्व लोकांना भाडे आहे, आपल्याला भाडोत्री ला पण बघायचंय. आमचे जे भाडोत्री आहेत त्यांना आपल्याला जे पैसे द्यायचे त्यांना आपण सांगू शकतो का की तुम्ही एवढेच भाडं घ्या? ते तर अख्खा दिवसाचं घेत आहेत ना. आजच्या तारखेमध्ये गव्हर्नमेंटने आमच्याकडे लिकर लायसन्सचे पूर्ण पैसे घेतलेत, आम्हाला विक्री करायला परवानगी नाही, तर काय आम्हाला त्याच्यात सूट दिली आहे का? नाही. आम्हाला जर तुम्ही सूट नाही देत आणि आमचे हात आणि पाय बांधून ठेवता तर आम्ही कसं करावं? आजच्या तारखेमध्ये तुम्ही एक बाजू जर आम्हाला नाहीतर तुम्ही एक काम करा, तुम्ही सर्व हॉटेलवाल्यांना सांगा तुम्ही जेवढे दिवस बंद आहेत आम्ही तुम्हाला टॅक्स नाही घेत, आम्ही तुमचे प्रॉपर्टी टॅक्स नाही, आम्ही तुमचं लिकर लायसन्सला तुम्ही पैसे दिलेत आतापर्यंत उघडू नाही शकत, आम्ही ते सर्व माफ करतो. मला वाटत नाही मग हॉटेलवाले दुखी असणार. आम्ही दुखी का आहोत? कारण तुम्ही आम्हाला सर्व कामाच्याकडनं काम काढून घेतायत पण आम्हाला देतायत काय? आणि आम्ही मागत नाहीये काही, आम्ही फक्त म्हणतोय आम्हाला आमचा व्यवसाय करू द्या. आज एवढं छान आज तेजसजींचा बर्थडे आहे, एवढं छान त्याला उपमा दिली आहे, आम्हाला ते उपमा विकायला द्या, तेच आमची मागणी आहे. विशालजी, तुम्ही व्यावसायिकात तर तुम्ही जी काही उपमा दिलेली आहे त्याचं त्याबद्दल सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल, मात्र केवळ हसू फुलून तुम्हाला परवानगी मिळेल का नाही मुख्यमंत्र्यांकडनं हे मात्र मी आत्ता सांगू शकत नाही. पण नियमांचं काटेकोर पालन करणं हे आपल्या सगळ्यांच्याकरता आवश्यक आहे आणि अपेक्षा करूयात की तुमच्या अडचणींमधनंसुद्धा मार्ग निश्चितपणे निघेल. अजित तुर्तास धन्यवाद, विशाल कामत धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात आणि सविस्तरपणे आपले मुद्दे मांडलेत. या आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल करण्यात आले आणि त्यानंतर आता हॉटेल व्यावसायिकसुद्धा मागणी करतायत की विविध जिल्ह्यांमधले मुंबईतले सर्व मोठ्या शहरांमधला पॉझिटिव्हिटीचा रेट कोरोनाचा हा अतिशय कमी झाला आहे. काही ठिकाणी तो 5% आणि 2% खालती आला आहे, त्यामुळे या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरू करण्याला परवानगी द्यावी. आणि थेट जाऊयात नागपूरला, तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, नागपूरमधल्या हॉटेल व्यावसायिकांचं काय म्हणणं आहे? त्यांना दिवसभर हॉटेल सुरू करावं असं वाटतंय का? मिलिंद सर, जर काय विचार करायचं झालं तर नागपूरचा जो संक्रमण दर आहे तो 1% खाली आहे आणि मागच्या 1.5 वर्षामध्ये हॉटेल रेस्टॉरंट इंडस्ट्रीजचा जर काय विचार करायचं झालं तर एकट्या नागपूर शहरामध्ये 2000 कोटीचं नुकसान झालेलं आहे आणि यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि याच मुद्द्यावर बोलण्याकरता आपल्यासोबत सर्व हॉटेल इंडस्ट्रीशी जुळलेले लोक आहे, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर देखील आपल्यासोबत आहे. आपण त्यांनाच विचारूया की सरकारच्या एकंदरीत जो भूमिका सातत्याने पाहायला मिळतात त्याबद्दल हॉटेल इंडस्ट्री काय विचार करतं, तुमची काय मागणी आहे? सध्या सरकार विचार करत आहे की जर का नियमाचं पालन केलं तर आम्ही हॉटेल इंडस्ट्रीला थोडा रिलीफ देऊ. ॲक्च्युली सध्या तर हे विचार करण्याच्या पलीकडली गोष्ट झालेली आहे, ज्या पद्धतीने गेल्या 6 वर्षापासून हॉटेल इंडस्ट्री याच्याशी झगडत आहे. तर माझं म्हणणं एक आहे सरकारला की जे तुम्ही सकाळचे वेळ जी दिलेली आहे त्याच्या बदल्यात तुम्ही दुसरी वेळ बदलून जर दिली तर ते योग्य राहील. कारण बघा, ऑर्गनाईज क्षेत्रामध्ये ऑर्गनाईज जे क्षेत्र आहे ते लोक सगळं काटेकोर नियमांचं पालन करून कस्टमरला आत घेतात. अनऑर्गनाईज क्षेत्र जे आहे ते दिवसभर धंदा करतं, त्यांच्याकडे तुमचं लक्ष नाही आणि आमच्यावरच त्यांचा टाच आहे. जे की हे क्षेत्र आमच्यासारखे लोक टॅक्स पे आहेत आणि सरकारचा टॅक्स पे करून सुद्धा आम्हाला ही हाल सोसावे लागतात. बँकांनी त्यांचं काम सोडलं नाही, प्रॉपर्ट्या सीज करणं सुरू आहे. तर हे कुठेतरी अगदी म्हणजे मनापासून विचार व्हावा अशी माझी इच्छा आहे. मला सांगा की मागच्या 1.5 वर्षात कसं चित्र होतं इंडस्ट्रीचं? नहीं नहीं, इंडस्ट्री आप ये समझ लीजिए कि हमको कॉफिन में डाल के ऊपर का ढक्कन रख के अब फाइनल जो नेल बोलते हैं ना वो खिला ठोकने की तैयारी हो चुकी है. 500 दिन में से हमने 250 दिन तक तो हम बंद रहे,
और बाकी दिनों में भी पाबंदी है कि आधे टेबल पे बैठा सकते आधे पे नहीं बैठा सकते, और अभी की जो पाबंदियाँ हैं जो चल रही है कि आप 4 बजे तक धंधा कर सकते, 4 बजे तक खाली वीकडेज में, सैटरडे संडे हमारा रेवेन्यू का 40% होता है, उन दिनों में काम अलाउड नहीं है। हमारा सबसे ज़्यादा धंधा चलता है नागपुर के अंदर इवनिंग में, इवनिंग इज़ नॉट परमिटेड टू वर्क। तो यानी आपने हमको मरण शैया पे सुला दिया है, आपने ऑक्सीजन भी बंद कर दिया है क्योंकि आपने कोई रिलीफ नहीं दिया हमको। आप अमेरिका की रेस्टोरेंट इंडस्ट्री की रिलीफ देखिए, $29 मिलियन एज अ रिलीफ दिया है, विच इज़ इक्विवेलेंट टू 2 लाख करोड़, हमको एक पैसा दिया आपने, कुछ भी नहीं दिया। और ये सब करके आप एक्सपेक्ट करते हो कि हम आपसे डिमांड नहीं करें, बहुत हो गया। अभी अभी ज़रूरत है कि तुरंत इस पर असर होना चाहिए, क्योंकि नागपुर का जो दर है वो 1% से कम पिछले 7 हफ्ते से है। आप कोई भी ग्राफ पे बना लीजिए, आपकी लाइन स्ट्रेट ही रहने वाली है। बिल्कुल, नागपुरच्या रेस्टॉरंट आणि हॉटेल इंडस्ट्रीचे अध्यक्ष देखील आहे। मला एक सांगा की सरकार अजून म्हणतं की आम्ही प्रयत्न करत आहे, विचार करत आहे, तुमची आताच्या परिस्थितीमध्ये काय मागणी आहे? म्हणजे ज्या भागामध्ये संक्रमण दर 1% खाली असेल किंवा 2% खाली असेल, तिथे तरी रिलीफ द्यायला पाहिजे। सरकार ने सभी क्षेत्र खोल दिए, कोई चीज़ में पाबंदी नहीं है। करीब करीब इंडस्ट्रीज शॉप सब 8 बजे तक चल रहे हैं। हमको बोला गया है कि आपको 4 बजे तक खुला रहना है। भाई अगर आप चाहते हैं कि 7-8 घंटे ही काम करना है रेस्टोरेंट इंडस्ट्री ने, तो हमारा जो समय है शाम का हमको वो दे दीजिए, जिसमें मंगल कार्यालय और रेस्टोरेंट्स प्रॉपर अपना बिजनेस कर पाएँ। हम लोगों का सबसे बड़ा प्रॉब्लम ये है कि हमारा जो प्रोडक्ट है वो पेरिशेबल है। आज की सेल्स मैं कल नहीं कर सकता, मेरा कोई इंडस्ट्री नहीं है कि मैं आज अगर चाहूँ तो मैं अपना प्रोडक्शन करके रखूं और कल माल बेच दूं, तो मेरा लॉस परमानेंट है। इस चीज़ को सरकार को समझना चाहिए, और जैसा सबको ओपन किया है इसी तरह से रेस्टोरेंट और मंगल कार्यालयों को भी ओपन करना चाहिए। मला सांगा की तुमचं चालतं चांगलं चालणारं हॉटेल तुम्हाला बंद करावं लागलं, नेमकं कशा प्रकारचा त्रास तुम्हाला सहन करावा लागला? बघा, त्रास म्हणजे कसं आहे की एनी स्टार्टअप, म्हणजे माझं रेस्टॉरंट शॅडोज जे होतं हे स्टार्टअप होतं, तर स्टार्टअपमध्ये आपण 5 वर्षाच्या प्रोजेक्शनप्रमाणे आपण त्याचे लोन्स घेत असतो। तर माझ्यावरती आम्हाला सरकारकडनं काहीही त्याच्यामध्ये मुभा नाही आहे। तर आम्ही त्याच्यावर तर आम्ही जसं हे म्हणाले की आम्ही 7 महिने तर नॉनस्टॉप बंद होतो, त्याच्यानंतर ओपन झालो 3 महिन्यासाठी, त्यानंतर पुन्हा आमच्यावरती रेस्ट्रिक्शन झाले, आणि 4 वाजता जर मला बंद करायचं आहे माझं रेस्टॉरंट आणि जर शनिवार रविवार मला बंद ठेवायचं आहे, तर मी माझं रेंट EMI आणि सॅलरी तिन्ही गोष्टी एकत्र नाही पाळू शकत। त्याच्यानंतर अनसर्टन्टी आहे, म्हणजे आम्हाला दर फ्रायडेला हे वाट बघत राहतो की आता उद्या सकाळी काय होणार आहे, म्हणजे इट्स लाईक म्हणजे हार्टबीट मिस होण्यासारखं असतं ते पेपर वाचणं, म्हणजे की आता बंद होणार आहे की ओपन होणार आहे। ही जी अनसर्टन्टी या पर्टिक्युलर रेस्टॉरंटमध्ये इंडस्ट्रीवरती आलेली आहे अक्रॉस दी स्टेट, विच इज खूपच वाईट आहे। म्हणजे मिलिंद सरांना आणखी एकदा, मिलिंद सर आपण विष्णू मनोहर सरांना विचारूया। विष्णू मनोहर सर, मला एक सांगा, शासन जर काही तुमच्या संदर्भात नियम लावून दिले, म्हणजे वॅक्सिनेशन असेल, सॅनिटायझर असेल, सोशल डिस्टन्सिंगचं, हे सर्व तुम्ही पालन करायला तयार आहे? पालन तयार आहे, तयार म्हणजे आम्ही ऑलरेडी हे करतो आहे, गेलं जेव्हा आम्हाला ओपन करायची मुभा मिळाली तेव्हापासून करतो आहे। इनफॅक्ट त्याच्यामुळे आमचा खर्चसुद्धा जास्त वाढलेला आहे। माझ्या मते हे लोकंसुद्धा सहमत असतील त्याच्यामध्ये की बाबा तो माणूस पर्टिक्युलर ठेवा, सगळ्या गिरायकांची नोंद ठेवा, त्याच्यानंतर सॅनिटायझर ठेवा, ज्यांच्याकडे मास्क नसेल त्यांना मास्क द्या, त्याच्यानंतर हात जोडून लोकांना सांगा की बाबा डिस्टन्सिंग राखो, लोक एकदा आल्यावर तिथे तयार होत नाहीत। हे सगळं करूनसुद्धा फक्त आमच्यावर डाच आहे, त्या ठेलेवाल्यांना औरांना म्हणा, हिंमत असेल तर त्यांना नाही हात लावत कोणी। आपल्याला एक पाहायला मिळतं की महाराष्ट्रामध्ये जे निर्बंध पाहायला मिळतात इतर राज्यामध्ये, केरळ सोडलं तर इतर राज्यामध्ये पाहायला मिळत नाही, आणि महाराष्ट्राचा विचार करायचा झाला, सध्या जे कोरोनाचे जे काही रुग्ण दिसत आहेत ते पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्याच काही जिल्ह्यात दिसत आहे, विदर्भ मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये आहे, तर या जिल्ह्यात तरी रिलीफ मिळायला पाहिजे अशी मागणी तुमची? 100% मागणी आहे, बिलकुल, की या जिल्ह्यामध्ये आत्ता जसं सरांनी सांगितलं की 1%च्या जवळपास रेट आहे, तर आम्हाला तुम्ही जसं तेजी सर म्हणाले की 4 नंतर ओपन करा ना, थोडं डोकं लावा यार, सगळ्यांना पोटं आहेत। या इंडस्ट्रीमध्ये लोकांना असं वाटतं म्हणजे की ठीक आहे, म्हणजे हॉटेल बंद, पण याच्या पडद्या पाठीमागे जे अनेक मोठमोठे लोक जुळलेले असतात, म्हणजे तुमचे कारागीर असेल किंवा त्यांचं कुटुंब असेल, त्यांच्यावरही कसा प्रभाव पडतो? बहुत ज़्यादा असर होता है, क्योंकि जहाँ मेरे पास धंधा नहीं है तो कहीं ना कहीं मेरे वर्कर को मैंने बोलना पड़ेगा कि भैया मैं आपको नहीं रख सकता, आप छोड़ दीजिए। वेडिंग इंडस्ट्री ले लीजिए, वेडिंग इंडस्ट्री से जुड़ी हुई 30 दूसरी सर्विस इंडस्ट्रीज है, ये सारी सर्विस इंडस्ट्री की हालत ये तो गायब हो चुकी है, क्योंकि इनको देने के लिए हमारे पास काम नहीं है, हमारे पास काम नहीं है तो उनके पास भी काम नहीं है। अभी हमने ये जब खुला और जब हमको लगा कि लेवल्स वगैरह है तो अब बरोबर चलेगा, क्योंकि हमको मालूम पड़ेगा, एक सर्टेनिटी आई,
सडनली आप 25 जून को बोल देते हो पूरे महाराष्ट्र में लेवल 3 रहेगा। बंद करते वक्त 25 फरवरी को सबसे पहले आपने रेस्टोरेंट और मंगल कार्यालय को बंद किए थे, बाकी सारी चीज़ें उसके 25 दिन बाद बंद हुई है, तो 25 दिन पहले कम से कम हमको तो चालू कर दो। अशा प्रकारे या सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीतले जे जुडलेले मालक आहेत त्यांच्या सर्व मागण्या आहे आणि सरकारने यावर विचार करावा अशी यांची अपेक्षा आहे, कारण की नागपूरमध्ये असो किंवा अनेक जिल्ह्यामध्ये असो संक्रमण दर 1% खाली आहे। बरोबर, तुषार तू राहस आपल्यासोबत आणि विष्णु मनोहर यांनी म्हटलेला एक शब्द फार महत्त्वाचा आहे, इथे प्रत्येकाला पोट आहे आणि स्वाभाविकपणे याच्याशी जोडलेला सगळेच जण आहेत त्यांची स्थिती फार विचित्र आहे। आपल्यासोबत विशाल कामत पुन्हा एकदा जोडले गेले आहेत। विशालजी, ज्याचा उल्लेख आत्ता विष्णु मनोहर आणि त्यांच्या बाजूला असलेल्या सिंग यांनी केला की हॉटेल इंडस्ट्रीशी जोडलेले अनेक जण, तर नेमका किती फरक पडला आहे? म्हणजे तुमच्याकडे समजा हॉटेलमध्ये 70 पदार्थ असतील तर ते बनवणारे काही 5 जण नसतात, 10 प्रकारचे लोक असतात, तर या सगळ्या बंदच्या काळात तुमच्याकडे पण मोठ्या प्रमाणात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नोकर कपात झाले? साहेब, पदार्थ किती बनवल्या गेल्या पेक्षा किती ते लोक त्यांना आपण ठेवून त्याच्यामधनं व्यवसाय करू शकतो। एक सिंपल उदाहरण सांगतो, आमच्याच कंपनीमध्ये कमीत कमी 65% लोक आज आमच्या सोबत आज नाही आहेत, किंवा ते त्यांच्या परत घरात गेलेत, किंवा आम्हाला त्यांना किंवा युनिट बंद झालेत किंवा काय, कमीत कमी 65-70% आमचीच वर्कफोर्स कमी झालेली आहे। कारण आज आपल्या बघा, एक सिंपल एक्झाम्पल देतो ऑर्किड मुंबईचं, ऑर्किड मुंबईला 5 रेस्टॉरंट होते, आज एकच चालू आहे, ते पण नियमाप्रमाणे आपण बाहेरच्या लोकांना 4 नंतर घेऊ नाही शकत, म्हणून लोक जे येतात ते पण जे येतात किरकोळ येतात पण येतात, आणि त्या लोकांना आम्ही एक रेस्टॉरंट मध्ये मॅनेज करतो। जिकडे आपल्याकडे एवढे 700 लोक काम करत होते, आज तिकडे फक्त 150-180 लोक काम करतात। तर आज हे का आहे असं? आज ना आम्ही रेस्टॉरंट चालू ठेवलं असतं, आमचं मोस्टली म्हणून उत्तम रेस्टॉरंट आहे, रूफटॉपवर आहे, आम्ही तो भार घेतला असता आमच्या लोकांसाठी, पण आज आम्ही कसं घेऊ ते जर आपलं रेस्टॉरंटच बंद आहे, कसं करणार आम्ही? हे जे म्हणतायत हे एकदम बरोबर आहेत, सर्वांना पोट आहे, सर्वांना वोट आहे, आज जर मी दुखी आहे तर कसं करणार? आज सत्य गोष्टी हेच आहे की आम्हाला आता असं दिसतंय की आमच्या इंडस्ट्रीला उगाच टार्गेट केलेलं जात आहे, आणि ह्याच्यासाठी मी आता आमची जी असोसिएशन गेलेली त्याच्यामध्ये मी काल बोलत होतो आमच्या अध्यक्षांशी, तर ते म्हणत होते की साहेबांना जे आपले जे पॅनल आहे ते पॅनलला आपल्या इंडस्ट्रीबद्दल आणि आम्ही काय करतोय कुठेतरी एक मिसमॅच आहे, मे बी त्यांना कळत नाहीये की किती आम्ही कष्ट घेतले। बघा, भारतामध्ये कामत ग्रुप ऑर्किड हॉटेल महाराष्ट्रामध्ये फर्स्ट मधनं स्टार्टिंग मधनं होतं जे वंदे भारतला सपोर्ट केला, आज आमची पोरं अर्धी MBBS झाली आहेत कोरोनामध्ये। का? कारण स्टार्टिंग पासनं जे प्रवासी येत होते बाहेरनं त्यांना फक्त 12 हॉटेल होते मुंबईमध्ये, ज्याच्यामधनं आपलं विट्स मुंबई आणि ऑर्किड मुंबईने सहयोग दिला गव्हर्नमेंटच्या ह्या सपोर्टला, आम्हाला बरेच गोष्टी माहिती आहेत, आणि तरीही आमच्या मध्ये कोणत्याही स्टाफला असं काही चुकीचं झालं नाही। का? कारण पोरं आमचे हुशार आहेत, त्यांना पण त्यांच्या घराबद्दल त्रास आहे, काळजी आहे त्यांच्या घरांच्या लोकांबद्दल, पण केलं नाही एवढं। बरं, त्यामुळे आता सरकारनं तुम्हाला सवलत द्यावी आणि लवकरात लवकर हॉटेल पुन्हा एकदा सुरू करण्याची परवानगी द्यावी असं सगळ्याच हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे। परवा तुम्ही बघितलं तर मुंबई ठाणे, हा बोला, मुद्दा पूर्ण करा मग आपण ब्रेक घेऊ। ओके, माझा एवढीच विनंती आहे की जे CM साहेब आता भेटलेत आणि 18 भेटलेत, हे गोष्ट आपण एक लक्षात घ्यायचं की एवढ्या गॅप नंतर भेटले, पण ठीक आहे भेटलेत आणि भेटल्यानंतर काही आश्वासन दिले, पण माझी एवढीच विनंती आहे सरकार अशी की ते अजून रेग्युलरली भेटून आपल्या इंडस्ट्रीचे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचा पण आपण मुद्दा घ्यावा, त्यांचा पण आपले सर्वे सजेशन घ्यावे। अनेक सजेशन आहेत ज्याच्यामधनं मागणी नाही आहेत पण सहयोग नक्की आहे गव्हर्नमेंटला, हेच माझं एक म्हणणं होतं। ठीक आहे विशाल, खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे मुद्दे मांडले त्याबद्दल आपण अपेक्षा करूयात की या सगळ्या विषयात लवकरच काहीतरी तोडगा निघेल आणि हॉटेल्स पुन्हा एकदा सुरू होतील। बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसंच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।